असले भुंगे लावायचे भानगडीमध्ये, या ठिकाणी मराठा तरुणांनी पडू नये अशी मी विनंती करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जर मुस्लिम बांधवांसाठी मशीद बांधली, आणि 100% मराठा क्रांती मोर्चामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 58 भव्य मोर्चे निघाले, त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवांनी देखील मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी पाणी वाटप असेल, सरबत वाटप असेल, इतर अनेक जेवढे काही सहकार्य असेल त्यांनी केलं मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला, त्यावेळेस मुस्लिम समाजाने देखील पाठिंबा दिला। आज ज्या पद्धतीने त्याचं राजकारण केलं जाते, मशिदीच्या भोंग्यावरच्याबद्दल ज्यावेळेस वक्तव्य केलं जाते, तेव्हा सांगू इच्छितो मी त्यांना की जे हे घाणेरडं राजकारण करतायत त्याच्यामध्ये त्यांचं या ठिकाणी मी निषेध करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जर मुस्लिम बांधवांसाठी मशीद बांधली, ह्याच्यासारखं सर्वोत्तम उदाहरण तुम्हाला जगामध्ये मिळणार नाही। मग त्यांच्या नावानी आणि मराठ्यांच्या मुलांना भडकवण्याचं काम जर या ठिकाणी कोण राजकीय नेते करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। मराठा समाजाने आता जागरूक व्हायला पाहिजे, शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, उद्योजक व्हायला पाहिजे, पण असल्या भुंगे लावायच्या भानगडीमध्ये या ठिकाणी मराठा तरुणांनी पडू नये अशी मी विनंती करतो। 100% मराठा क्रांती मोर्चा हे महाराष्ट्रामध्ये शांतता आणि मुळातच उदाहरणच आहे की मराठा क्रांती मोर्चाचे 58 मोर्चे हे अतिथे शांततेप्रियाने झाले। 3 तारखेनंतर जर अशी राजकीय परिस्थिती आणि जर दंगल संतोष परिस्थिती जर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तर मराठा क्रांती मोर्चा 100% दोन्ही समाजामध्ये समेट घडवून आणण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करेल।